लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या भाऊ बहिणीला चाकूचा धाक दाखवत त्यांचे मोबाईल बॅग खेचून पळ काढणाऱ्या टोळीतील एका चोरट्याला प्रवाशांनी पकडून रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले. रात्री 9 वाजण्याच्या सुमारास शहाड रेल्वे स्थानकावर ही घटना घडली. या चोरट्याला कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली असून संजू उर्फ सोनू मस्तान मोहन राऊत असं अटक आरोपीचे नाव आहे. पोलीस बाकी साथीदारांचा शोध घेत आहेत. फरार आरोपीमधील छोटा पापा हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात इगतपुरी रेल्वे पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. रात्री 9:15 वाजण्याच्या सुमारास भाऊ बहीण आंबिवली रेल्वे स्थानकाहून CST दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये चढले असता आंबिवलीहून लोकल सुरू होताच लोकलमध्ये गर्दी नसल्याची संधी साधत 4 तरुण त्यांच्या जवळ आले. यामधील एका तरुणाने चाकूचा धाक दाखवत या दोघांजवळील बॅग मोबाईल हिसकावून घेतले. इतक्यात शहाड रेल्वे स्टेशन आले व या चारही तरुणांनी ट्रेन मधून उतरून पळ काढला. दोघा भाऊ बहिणीने आरडाओरड केल्याने स्टेशनवरील प्रवाशांनी सतर्कता दाखवत त्यातून एका चोरट्याला पकडलं. मात्र त्याचे तिघे साथीदार निसटण्यात यशस्वी ठरले. या चोरट्याला कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली असून संजू उर्फ सोनू मस्तान मोहन राऊत असं अटक आरोपीचे नाव आहे. पोलीस त्याच्या साथीदारांच्या शोधात आहेत. फरार आरोपी मधील छोटा पापा हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात इगतपुरी रेल्वे पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. काल दिनांक 7 फेब्रुवारी 2022 रोजी सायंकाळी 9:15 वाजेदरम्यान फिर्यादीने त्यांची मानलेली बहीण आंबिवली ते शहाड असा प्रवास करत असताना त्यांच्या डब्यामध्ये 4 अनोखे समोर घुसले आणि फिर्यादीला चाकूचा धाक दाखवून त्या चारीपैकी एकाने त्यांचा मोबाईल आणि एक सॅक बॅग चोरी केलेली आहे. शहाड स्टेशन आल्यानंतर ते चार आरोपी पळून जात असताना पब्लिकने एका आरोपीला पकडून दिलेलं आहे. त्याचं नाव संजू उर्फ मस्तान राऊत असा आहे. तो 23 वर्षाचा आहे. त्या अनुषंगाने आमच्याकडं कल्याण लोहमार्गला गुन्हा दाखल आहे. गुन्ह्याचा तपास चालू आहे. आज रोजी आम्ही आरोपींना कोर्टात हजर करत आहोत. आरोपीची पार्श्वभूमी काय? आरोपी त्याच्यापैकी मुख्य आरोपी हा इगतपुरीच्या अभिलेखाचा असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. तो फरार आहे. त्यापैकी एक आरोपीला आम्ही पकडलेलो आहे.